विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता त्यातला आकलन जो घटक आहे त्यातला उपघटक संख्या मालिका हा तसा खूप महत्त्वाचा असा उपघटक आहे, कारण या घटकावर नक्कीच दोन प्रश्न तर विचारलेच जातात। म्हणजे एकूण आपल्याला या घटकावर चार गुण मिळतात, दोन प्रश्न असतात। तर या घटकावर नेमके प्रश्न कसे येतात, तर जी संख्या मालिका म्हणजेच अंक किंवा संख्या यावर आधारित असलेले प्रश्न या संख्या मालिका उपघटकात विचारले जातात। बघा, तर त्या ठिकाणी ओळीने संख्यापदे मांडलेली असतात आणि संख्यापदे मांडून आपल्याला असं विचारतं की सम विषम संख्यांचं समसंख्या किती, विषमसंख्या किती, किंवा त्यांची बेरीज किंवा त्यांची वजा की त्यांची फरक। त्यानंतर विशिष्ट असे अंक दिले जातात, त्यातल्या लगतचा, पुढचा, मागचा किती वेळा आला, लगत किती, पाचच्या लगत दोन किती वेळेस आला, अशा प्रकारचे अनेक प्रश्न ह्या अंकांवर विचारतात। तसेच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मूळ संख्या। आपल्याला माहिती आहे की मूळ संख्या आता आपल्याला 1 ते 100 25 आहेत आणि त्या मूळ संख्या माहिती पाहिजेत, आणि त्या मूळ संख्यांमध्ये सुद्धा सर्वात लहान कोणती, सर्वात मोठी 1 ते 100 कोणती। तसेच वारंवार येणारे अंक असतात, ते वारंवार येणाऱ्या अंकांमध्ये लगतचे अंक किती वेळा आले, त्यांच्यातला फरक किती, शेवटचे अंक, पहिले अंक, अशा प्रकारचा लगतचा, मागचा, पुढचा अंक, अशा या अंकांवरसुद्धा आधारित प्रश्न विचारले जातात। तसेच पहिले आणि शेवटचे अंक यांची बेरीज किंवा यांच्या बेरीजातला तफावत किंवा फरक अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात। तसेच त्यांच्यातला गुणाकारसुद्धा, फरक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, फरक म्हणजे वजाबाकी किंवा सर्वात लहान समजा संख्या असते त्यात सर्वात लहान आणि सर्वात मोठी कोणती, त्यांची बेरीज किती, संख्यांच्या स्थानांची आदला बदल करतात आणि आदला बदल करून त्यांची बेरीज, त्यांच्या बेरीजचा तफावत, त्यांचा गुणाकार अशा प्रकारचे या सुद्धा प्रश्न विचारतात। तसेच लहानात लहान संख्या तयार करा, मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि त्या संख्येतल्या अंकांची बेरीज करा किंवा फरक किती आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न याच्यावर विचारले जातात। बघा, आता हे घटक विचारलं तर म्हणजे याच्यातला आता आपल्याला सगळ्यांना अभ्यास कोणता पाहिजे, आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केला म्हणजे आपल्या संख्या मालिकातले प्रश्न हे नक्कीच येतील। तर बघा, आपला पहिला घटक आहे रोमन अंक। आता रोमन अंक तुम्हाला आपण संख्या चिन्हेमध्ये शिकवलेला आहे, बरोबर। बघा, आपण बघितलं की एकूण रोमन अंक आहेत 7, एकूण रोमन अंक आहेत 7। बघा, 1, 5, त्यानंतर 10, IVXLCD आणि हा M। बघा, हा आय म्हणजे 1, बी म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000, अशा प्रकारचे हे 7 रोमन अंक आहेत। तर इथं संख्यापदे दिले जातात, संख्यापदे मांडली जातात। आता संख्यापदे मांडली जातात तर त्यावेळेस आपल्याला या रोमन अंकांची किंमत माहिती पाहिजे। बघा, आपण 1 ते 100 म्हणजे 1, 1 आणि सी म्हणजे 100 इथपर्यंत रोमन अंक लिहिताला पाहिजे, वाचता आले पाहिजे। बघा, 9 सांगितला तर 9 कसं आहे की बघा, मांडणी करायची, आपण रोमन अंकांची मांडणी करतो। आपण समजा मांडणी कशी करणार आहे, 1, 5 आणि हा 10, बरोबर। 1 चा I, 5 चा V आणि याचा 10, इथं 2, 3, 4, इथं 6 राहिला, 7, 8 आणि 9। बघा, तर नियम कसे आहेत तुम्हाला माहिती की I व X म्हणजे 1 आणि 10 जास्तीत जास्त 3 वेळा लिहिला जातो, V त्याच्या पुढे पुन्हा लिहिला जात नाही, एकदाच लिहिला जातो, परत लिहिला जात नाही, हा त्यातला एक नियम, बरोबर। आय आणि एक्स 3 वेळा आणि V लिहिला जात नाही, म्हणजे V मागं लिहायचा नाही, पुढं पण डबल लिहायचा नसतो। आता बघा,
आपण आय टी वेस शोधतो का नाही. मग आता एक झाला हा, दोनच लिहिला एक दोन तीन, ते तीनच लिहिलं. आता आपण इथं आय लिहिणार नाही, काय सांगितलं आय आणि एक्स जास्तीत जास्त तीन वेळा लिहायचं. मग तीन वेळेस लिहिला, आता आपल्याला आय चौथा लिहिता येणार नाही. म्हणून काय करतात बघा, आय वजा आय पाच वजा एक, बघा पाच वजा एक ती झाली चार, पाच वजा एक. आता वजा म्हणजे पाठीमा घ्यायचं, पाचातून एक गेला असं, पाचातून एक कमी करायचा, मग तेव्हा राहतो चार. आता पाच झाला, आता सहा करायचा आपला, सहा म्हणजे पाच अधिक एक बरोबर सहा, पाच अधिक एक म्हणजे किंवा पाच अधिक दोन बरोबर सात, पाच अधिक तीन बरोबर आठ. याच्यात पाच अधिक चार करता येत नाही, तर दहा वजा एक नऊ बरोबर, पाच आणि हा एक किती झाले सहा, पाच आणि सहा, पाच आणि सहा सात, पाच सहा सात आठ, पाच सहा सात आठ, आणि हा जो नऊ आहे, नऊ तर दहा वजा हा दहा आहे, दहातून एक गेला म्हणजे नऊ, दहातून एक कमी करायचा, मग अशा प्रकारे दहातून गेला नऊ, पाठीमागे एक करायचा. अशा प्रकारे हे रोमन अंक आपल्याला पूर्ण लक्षात असले पाहिजेत, नाही का नाही. आता बघा, आपण म्हटलं होतं की पंचेचाळीस, बघा नियम काय आहे, पाच एका पुढे एक लिहित नाही. आता बघा, चाळीस म्हणजे पन्नास वजा दहा, पन्नास वजा दहा चाळीस. आता पन्नास एल वजा एक्स बरोबर, म्हणजे पन्नास मधून दहा गेले झाले चाळीस, बघा ही चाळीस आहे, पाठीमाग पाच लिहित नाही बरोबर. म्हणून पन्नास झालं चाळीस, आणि चाळीस अधिक पाच म्हणजे पंचेचाळीस. चाळीस कोणतं आहे, एक्स एल, आणि पाच किती आहे व्ही, म्हणून एक्स एल व्ही हा झाला पंचेचाळीस. पन्नास मधून दहा गेले चाळीस, चाळीस आणि हा पाच पंचेचाळीस. अशा प्रकारे आपण सर्व, तसं तुम्हाला बघा मी एक पी डी एफ फाईल टाकलेली होती रोमन अंकांची, ती तुम्ही नक्की अजून एकदा अभ्यासा. रोमन अंक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर बघा, रोमन अंकानंतर अपूर्णांक, तुम्ही तिसरीपासून काही प्रमाणात अपूर्णांक, त्यानंतर चौथीला अपूर्णांक शिकला असाल बरोबर. आता अपूर्णांकामध्ये, अपूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या नाही, पूर्णांक नाही, अशी अपूर्ण, समजा ही संख्या अपूर्ण आहे, आणि ही जी संख्या आहे ही काय आहे, पूर्ण संख्या आहे. ही संख्या कोणती आहे, पूर्ण संख्या आहे, आणि ही कोणती संख्या आहे, अपूर्णांक आहे. मग ह्या अपूर्णांकाचं वाचन करतात. आता याला म्हणतात अंश, याला म्हणतात अंश, आणि याला म्हणतात छेद. हा काय छेद, तीन अंश सात छेद, तीन अंश सात छेद. असंच बघा आपण दुसरं लिहू समजा, हा काय अंश आणि हा काय छेद, पाच अंश सहा छेद. अशा प्रकारे हे अपूर्णांकाचं वाचन केलं जातं, किंवा तीन छेद सात असं सुद्धा वाचन केलं जातं, तीन छेद सात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वर जो असतो तो अंश असतो, आणि खाली जो असतो तो काय असतो, छेद असतो. बघा हा अंश आणि हा छेद, हा अंश. आता असंच अपूर्णांक नेम काय येतं, तर अपूर्णांकाचा जास्त करून त्या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवला जातो, लहान मोठेपणा. मग समजा अपूर्णांकाचं उदाहरण दिलं, तीन छेद सात, तीन छेद नऊ, सॉरी तीन छेद आठ, तीन छेद पाच, तीन छेद अकरा, तीन छेद तेरा. बघा तीन सगळीकडे अंश सारखा आहे, बघा अंश काय आहे, इथं पण तीन आहे, इथं पण तीन आहे, इथं पण तीन आहे, इथं पण तीन आहे, हा वरचा काय अंश,
आणि खाली काय आहे छेद. बघा या या अपूर्णांकाचा छेद 7, या अपूर्णांकाचा छेद 8, या अपूर्णांकाचा छेद 5, या अपूर्णांकाचा छेद 11 आणि ह्या अपूर्णांकाचा छेद 13. बघा मग तुम्हाला असं विचार देईल की या अपूर्णांकांपैकी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.